प्राध्यापक इंदी पाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे. डॉक्टरांच्या तोंडातून हे वाक्य निघालं आणि अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. रयतमध्ये शिकलेल्या आणि इतरही संस्थांमध्ये शिकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. प्राध्यापक एन डी पाटील, स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी, असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेतून आर्थिक पाठबळ देत शिक्षणाची गंगा प्रत्येकांपर्यंत पोहोचवणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं. नमस्कार, मी डॉक्टर मुंबाळे आणि अत्यंत दुःखद बातमी मी देत आहे. आत्ता दुपारी 12 वाजता प्राध्यापक इंदी पाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे. मृत्यूची वेळ दुपारी 12 वाजता त्यांना कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट आला आणि त्यानंतर आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे. खरं तर शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम करणाऱ्या एन डी पाटलांचा जन्मच मुळात शेतकरी असलेल्या व अशिक्षित अशा गरीब कुटुंबात झाला. प्रचंड जिद्द व चिकाडीच्या जोरावर नारायण ज्ञानदेव पाटील पुढे महाराष्ट्राचे लाडके एन डी पाटील बनले. पाहुयात प्राध्यापक एन डी पाटील यांचा जीवनप्रवास ग्राफिक्सच्या माध्यमातून. एन डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी नागाव येथे झाला. आई वडील अशिक्षित असूनही त्यांनी पुणे विद्यापीठात 1955 साली अर्थशास्त्रातून MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे 1962 साली LLB ची पदवी संपादन केली. 1954 ते 1957 छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राध्यापक तसेच कमवा व शिका या योजनेचे प्रमुख व रेक्टर ही जबाबदारी पार पडली. तसेच 1960 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे प्राचार्यपदी राहून नवनवे प्रयोग राबवले. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे 1962 साली सदस्य आणि शिवाजी विद्यापीठात 1965 साली सिनेट सदस्य बनले. पुढे जाऊन शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारिणीत सदस्यपदाची जबाबदारी 1962 ते 1978 पर्यंत यथार्थपणे सांभाळली. तसेच शिवाजी विद्यापीठात सामाजिक शास्त्र विषयाचे डीन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या, त्यांनी सेवा केली. त्याचप्रमाणे 1990 सालापासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. महत्वाचं म्हणजे शैक्षणिक व्यासंग आणि त्यांच्या क्षेत्रात देदीप्यमान कार्य करूनही एन डी पाटलांची राजकीय कारकिर्दही वाकण्याजोगी होती. एन डी पाटील यांनी 1948 साली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1957 साली मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि तब्बल 18 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही एन डी पाटील यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. 1978 ते 1980 या 2 वर्षात सहकार मंत्री म्हणून काम करताना अमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणले. आयुष्यभर समाजवादी आणि पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या एन डी पाटलांनी अनेक विषयांवर विपुल लेखनही केलंय. त्यांच्या आयुष्यभरातील कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. तर असा हा ऋषितुल्य शिक्षण महर्षी आज आपल्यातून निघून गेलाय, पण फक्त शरीराने, कारण प्राध्यापक एन डी पाटील यांनी महाराष्ट्राच्या मातीत पेरलेली शैक्षणिक आणि सामाजिक बीज इतकी रुजली, फळली आणि फुलली आहेत, त्याचा आता वटवृक्ष बनलाय. तो कायमच प्रत्येकाला सावली देत राहील चिरंतर. लोकमतकडून प्राध्यापक एन डी पाटील यांना आदरांजली.